गोंदियात 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया लेवलचे 3 दिवसीय रात्रकालीन व्हॉलीबॉल टूर्नामेंटचे आयोजन वायएमसी क्लब गोंदियाच्या वतीने करण्यात आले आहे. ह्या व्हॉलीबॉल स्पर्धेत देशातील 12 प्रमुख टीमांचा सहभाग आहे, ज्यामध्ये पोलिश टीम मुंबई, छत्तीसगड, नागपूर, जबलपूर, गुजरात, दिल्ली, बेंगलोर, कर्नाटक इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणांवरून 12 टीमचा सहभाग आहे. हे टूर्नामेंट 3 दिवसीय असून प्रथम पुरस्कार 51,000 रुपये, दुसरा पुरस्कार 31,000 रुपये व तिसरा पुरस्कार 21,000 रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच उत्तम खेळणाऱ्या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच सुद्धा देण्यात येणार आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज, गोंदिया.